आर्थिक दुरावस्था, आर्थिक पडझड आहे, त्याचा सगळ्यात मोठा फटका जर कोणाला बसला असेल तो उद्योग क्षेत्र आणि कामगार क्षेत्राला बसला आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी देशाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा कणा आहे, तो कणाच मोडून पडतो आहे. आज सगळ्यात जास्त बेरोजगारी या देशामध्ये आहे. कोणामुळे आहे? मोदींच्या आर्थिक धोरणामुळे आहे. त्याच्यावर कोणी बोलत नाही, इतर सगळ्या विषयांवर बोलत आहेत, पण शेतकरी, कामगार, मजूर, शेतमजूर, हां, यांच्याविषयी या देशाचे राज्यकर्ते, प्रधानमंत्री, अर्थमंत्री एका शब्दानं बोलत नाही. किंबहुना त्यांचा आवाज उठवणाऱ्या ज्या कामगार संघटना आहेत त्यांचा आवाज दाबला जातो. अशा वेळेला देशातल्या सगळ्या प्रमुख औद्योगिक संघटना, कामगार संघटना व संघाची वगळता, संघाचे लोक मजदूर संघ, भारतीय मजदूर संघ नाही आहे, त्यांच्या दृष्टीनं सगळं आलबेलं आहे देशामध्ये. कामगारांच्या घरावर सोन्याची कौलं चढली आहे त्यांच्या दृष्टीनं. या सगळ्या संघटना, कम्युनिस्ट असतील, शिवसेना असतील, काँग्रेस असेल, सोशालिस्ट असतील, सगळे एकत्र येऊन 8 तारखेला या देशामध्ये औद्योगिक बंद पुकारलेला आहे. त्या बंदला शिवसेनेचा संपूर्ण सक्रिय पाठिंबा आहे महाराष्ट्रात आणि देशात सगळ्यांबरोबर. आम्ही ठामपणे उभे आहोत. त्या संदर्भात ही बैठक झाली. आज किंवा उद्या कामगार संघटनांचे हे सगळे प्रमुख नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना भेटतील, काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना भेटतील, आणि या संपाची आणि आंदोलनाची व्याप्ती वाढावी यासाठी काम करतील. नक्कीच सर, मंत्रिमंडळाची स्थापना झालेली आहे, सर्व मंत्र्यांना आता औद्योगिक संपावरून मंत्रिमंडळातही कुठे येत आहे. पण सर, खरं तर माझा काय संबंध आहे? पण तुम्ही आलाय नाही, मी कधीच जात नाही. मी शासकीय कार्यक्रमाला शक्यतो जात नाही, सगळ्यांना माहिती आहे. उद्धव ठाकरेंचा शपथविधी अपवाद होता. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले आणि त्या कार्यक्रमाला मी हजर राहिलो, अपवाद होता. बाकी इतक्या वर्षामध्ये मी कोणत्याही कार्यक्रमाला अशा प्रकारे शक्यतो उपस्थित राहिलेलो नाही. मी माझ्या कामात अजून एक फक्त प्रश्न, कारण कालच्या पूर्ण त्या शपथविधीला विरोधी पक्षांनी पण बहिष्कार टाकला होता, हे चुकीचं आहे का? कारण तुम्ही मागच्या वेळी पण म्हटलेलात की अशा कार्यक्रमाला न जाणं हे तुम्ही करत नाही, कारण ही नवीन परंपरा विरोधी पक्ष महाराष्ट्रात जर पाडत असेल. चहा पानावरती बहिष्कार वगैरे ठीक आहे, ते आता पायंड आहे, पण मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होतो आहे. 36 मंत्री शपथ घेत आहेत, नवीन सरकार अस्तित्वात येतं या राज्यामध्ये. विरोधी पक्षाचं या राज्याशी काही बांधिलकी असेल तर त्याने अशा प्रकारे बहिष्काराचं अस्त्र वारंवार उपसू नये, ते बोथट होईल आणि विरोधी पक्षावरचा सुद्धा विश्वास जनतेचा उडून जाईल. विरोधी पक्षनेता हा शॅडो मुख्यमंत्री असतो, लक्षात घ्या. त्याने अनेक प्रश्न उभे करायचे असतात, मांडायचे असतात, पण आमच्या विरोधी पक्ष अजून सत्ताधाऱ्याच्या भूमिकेतून बाहेर पडायला तयार नसेल तर या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाची जी पोकळी निर्माण झाली आहे ती दुसरं कोणातरी भरून काढावी लागेल. सर, तिन्ही पक्ष आहेत ज्यांच्यामध्ये नाराजी नाट्य सुरू असल्याचं अजिबात असून सुद्धा मिळालं नाही. 43 मंत्री आणि 288 आमदार, बरं का, यातून निवड करायची असते. प्रत्येक आमदार तोलामोलाचा असतो, पण निवड ही 43 मंत्र्यांचीच करावी लागते. पण राऊत साहेब, कुठे ना कुठे नवीन लोकांना संधी देण्यात आली, नवीन लोकांना भरपूर संधी आहे, पण त्यावर तुम्ही खुश आहात का? आदित्य साहेबांनी संधी मिळणार आहे. बघा, प्रत्येक आमदार आपापल्या पद्धतीनं काम करत असतो, त्यांनी काम करत राहावं, मंत्र्यांनी मंत्र्यांचं काम करावं. घराणेशाही पण झाली असं म्हणणं आहे, कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, आदित्य ठाकरेंना पण मंत्रीपद दिले. त्याच्यावरती उद्धव साहेब बोलतील स्वतः, काही अडचण नाही. आदित्य ठाकरे युवासेनेचे प्रमुख आहेत, अनेक वर्ष राजकारणात काम करत आहेत. थँक्यू सो मच सर, थँक्यू.